हरिओम श्री राम अंबज्ञा। माझं नाव प्रज्ञा विरा प्रदीपसिंह दाभोलकर, ओरस उपासना केंद्र सिंधुदुर्ग। 2 वर्ष झाली आम्ही इथे शिफ्ट झालो। तत्पूर्वी आम्ही डोंबिवली पश्चिम उपासना केंद्रात कार्यरत होतो। माझ्या मुलीचा एक छोटासा अनुभव मी सांगू इच्छिते। जेव्हा आम्ही इथे शिफ्ट व्हायचा विचार केला, म्हणजे मी रिटायर झाले आणि आम्ही विचार केला की आम्ही आता इथे शिफ्ट व्हायचं सिंधुदुर्गमध्ये, आणि त्या दरम्यान मुलीचं फायनल इयर होतं बीफार्मचं, तिची एक्झाम चालू होती आणि तिने पेपर दिले आणि आम्ही त्याच्यातच त्या ह्याच्यामध्येच आम्ही शिफ्टिंगचा विचार केला होता की तिचं शिक्षण पुढचं, म्हणजे तिला एम फार्म करायचं होतं मास्टर, ते तिला गोव्यात करायचं होतं, म्हणजे तो योग जुळून आला होता। आणि काय झालं, तिने परीक्षा दिली पण ती मला म्हणाली, आई मला एक पेपर खूप हार्ड गेलाय, खूप म्हणजे खूपच हार्ड गेलाय, इम्पॉसिबल मी पास होणं, मला केटी 101% लागणं, मलाच नाही माझ्या सगळ्या मैत्रिणींना तो विषय खूप हार्ड गेलाय, मी पासच नाही होऊ शकत। बापरे, माझ्या पोटात गोळा आला। आणि त्यांनी अभ्यास किती केला काय केला हे मला माहिती होतं, कारण त्या तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यावर आमच्या घरी अभ्यासाला यायच्या, पहाटे पहाटेपर्यंत अभ्यास करत बसायच्या, असं नाही की मस्करी वगैरे करायच्या, पण पूर्ण अभ्यासच करत होत्या त्या, हे मला माहिती होतं। आणि ती हुशार होती सगळ्या, म्हणजे आतापर्यंत तिने खूप छान मार्क्स मिळवले सगळ्या विषयामध्ये, ती कुठेच कधीच कुठल्याच अभ्यासामध्ये कमी नाही पडली। आणि म्हटलं आता ही अशी बोलतो म्हणजे नक्कीच ही एवढं मनापासून सांगते म्हणजे काहीतरी गडबड असेल। आणि तिच्या मैत्रिणी पण म्हणाल्या की काकू खरंच खूप पेपर हार्ड गेलाय, आम्हाला सगळ्यांना केटी लागणार आहे। माझ्या पोटात गोळा आला, म्हटलं आता करायचं काय, आता आमचं शिफ्टिंगचं तर चाललंय, म्हणजे आम्ही शिफ्टच झालोय आणि आता केटी लागली तर तिथं राहणं भाग आहे आम्हाला डोंबिवलीला, आणि डोंबिवलीला तर आम्ही लॉक केलं होतं, आता तिचं एकटीला तिला आम्ही कसं ठेवणार, मुलगी ती छोटी म्हटल्यावर तिला तिच्याबरोबर कोणतं राहणं भाग आहे, म्हटलं तर तिला एकटीला ठेवायचं बरं, आम्ही इथे राहायचं, आर्थिक दृष्ट्या पण ते आम्हाला परवडणारं नव्हतं दोन दोन ठिकाणी संसार करणं, कारण इकडे मी तिकडे राहिली तर इथे मिस्टरांच्या जेवणाचा प्रॉब्लेम, तिला एकटीला ठेवणं म्हणजे तिथे परत तिला कोणतरी पाहिजे, काय करावं मला काय सुचले ना। आणि तिने पेपर वगैरे दिले सगळे आणि ती टूरला गेली कॉलेजतर्फे कुलू मनालीला, आणि आम्ही इथे आलो। आणि मी आईला आपली स्वस्तिक्षमला सांगायची तिथे गुरुवारी, म्हणजे आम्ही असं जाऊन येऊन असायचो, म्हणजे शिफ्ट झालं तरी आम्ही वास्तव्याला नव्हतो, थोडं काम केलं की आम्ही परत जायचो डोंबिवलीला। मी एका गुरुवारी आईला सांगितलं स्वस्तिक्षमला की आई तुला माहिती आहे माझ्या लेकीने काय अभ्यास केलाय, किती जागली आहे, काय केलंय, तुला माहिती आहे, तिने पेपरला काय लिहिलंय मला माहिती नाही पण तुला माहिती आहे, आणि तिच्यासाठी उचित आहे तू करू शकतो, तू कर, तिच्यासाठी काय उचित आहे ते तू कर, मला काही माहिती नाही, आणि तू आमची आर्थिक परिस्थिती तर तू जाणतेस की दोन दोन ठिकाणी संसार करणं आम्हाला परवडणारं नाही, काय करावं मला सुचत नाही, तू बघ काय ते। असं 2 शनिवार मी सांगितलं आणि 1 गुरुवार आईला सांगितलं, आणि आम्ही इथे आलो। माझ्या लेकीचा फोन आला की आई रिझल्ट लागला, म्हटलं बापरे, आई मी कॉलेजमध्ये दुसरी आली, बापरे, जय जगदंब जय दुर्गे जय जगदंब जय दुर्गे, मी नुसती नाचत सुटली, बापरे, आईला किती काळजी आणि बाबूला किती काळजी असते आपल्या लेकरांची, खरंच म्हणजे आमचं पुढचं जे काय प्लॅनिंग होतं ते सगळं बाबूला माहिती होतं की आम्ही काय ठरवलं होतं आणि आम्हाला काय करायचं होतं, आणि दोन दोन ठिकाणी राहणं आम्हाला शक्यच नव्हतं, आणि मुंबई आणि सिंधुदुर्ग तसं खूप अंतर आहे, म्हणजे जाणं येणं पण आम्हाला शक्य नव्हतं, आणि तिच्या पुढच्या करिअरचा प्रश्न होता, कारण ती जर पास नसती झाली तर तिला पुढे एमफार्म तर तिला करायचंच होतं, पण आता केटी लागली तर ती एमफार्म कसं करणार होती, आणि तिला गोव्याला ऍडमिशन मिळणं कठीण होतं, कारण गोवा हे राज्य वेगळं पडतं, महाराष्ट्र राज्यातल्या मुलांना गोव्याला ऍडमिशन मिळणं म्हणजे त्या 2 सीट असतात, गोव्यासाठी असं आणि महाराष्ट्रासाठी 2 सीट असतात, म्हटलं हिला ऍडमिशन कसं मिळणार, पण हे सगळं आईने मॅनेज केलं आणि ती सेकंड आल्यामुळे तिला त्या 2 मध्ये तिचा नंबर लागला आणि तिला एमफार्म साठी ऍडमिशन पण मिळालं, आणि ती आता सेकंड इयरला तिथेही ती मेरिटमध्ये आली, एमफार्म पण तिचं झालं, तिथेही मेरिटमध्ये आली। हरिओम श्रीराम अंबज्ञा।